आता बातम्या पाहूया विस्तारण. एक धक्कादायक बातमी आहे पश्चिम बंगाल मधून. पश्चिम बंगाल मध्ये 8 जणांना जाळलं गेलंय. एक धक्कादायक बातमी ही पश्चिम बंगाल मधून समोर येते आहे. पश्चिम बंगाल मध्ये 8 जणांना जाळलं गेलंय. पश्चिम बंगाल मधील बीरभूम इथली ही दुर्घटना आहे. बागुटी गावचे उपप्रधान भादू शेख यांची हत्या झाल्यानं जमाव संतप्त झाला आणि या संतप्त जमावानं 8 जणांना जाळलंय. पश्चिम बंगाल मधून ही धक्कादायक बातमी समोर येते आहे. बीरभूम मधील रामपूर हाट येथील बागुटी गावचे उपप्रधान भादू शेख यांची सोमवारी रात्री हत्या करण्यात आल्यानंतर या हत्येचा निषेध म्हणून जमावानं 8 जणांना जिवंत जाळलंय. या घटनेत 8 जणांना जिवंत जाळलं, त्यांचा मृत्यू झालाय. एकाच घरातून 7 मृतदेह बाहेर काढण्यात आले. 3 जखमींपैकी एकाचा मंगळवारी सकाळी रुग्णालयात मृत्यू झालाय. ही माहिती पोलीस महासंचालक मनोज मालवीय यांनी दिली आहे. या घटनेबाबत पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखार यांनी ट्विट करत बीरभूम जिल्ह्यातील हिंसाचाराचा तीव्र निषेध करत दुःख व्यक्त केलंय. या प्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक केली गेली असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.